नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 54व्या कोकण प्रदेश अधिवेशन 27, 28, 29 डिसेंबरला ठाण्यात होत असून काल या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। हे अधिवेशन ठाण्याच्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न होत आहे। या अधिवेशनात विविध शैक्षणिक तसंच सामाजिक विषयांवर चर्चा आणि परिसंवाद होत असून विद्यार्थी हितासाठी विविध प्रस्ताव पारित केले जात आहेत। शिवाय विद्यार्थ्यांना समाजाच्या सध्याच्या परिस्थितीची जाणीव व्हावी म्हणून विद्यार्थ्यांना देखील या चर्चांमध्ये सहभागी करून घेतलं जात आहे। काल सायंकाळी 5 वाजता या अधिवेशनाचं उद्घाटन उत्तर प्रदेशचे राज्यपाल यांच्या हस्ते करण्यात आलं। प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि अभिनेते हरीश दुधाडे, युवा उद्योजक परीक्षित प्रभुदेसाई उपस्थित होते। सुनील आंबेकर, पूर्व राष्ट्रीय संघटन मंत्री, कोकण प्रांत प्रेरणा परिवार, कोकण प्रांत अध्यक्ष प्राध्यापक मंदार भनुषे, स्वागत समितीचे सचिव अमोल धर्मे, ठाणे महानगर अध्यक्ष प्राध्यापक मारुती शेळके हे देखील उपस्थित होते। मंदार भानुषे यांनी विद्यार्थी परिषदेच्या कामाचा आढावा घेतला। श्री राम नाईक यांनी आपल्या भाषणाद्वारे त्यांच्या विद्यार्थी दशेतील विद्यार्थी परिषदेच्या कामाचा अनुभव यावेळेस कथन केला। विद्यार्थ्यांचा सामाजिक विषयात सहभाग असणं किती महत्त्वाचं आहे याची जाणीव त्यांनी करून दिली। शिवाय NRC CAA सारख्या महत्त्वाच्या विषयांसंदर्भात धोरणात्मक निर्णय देशाच्या नेतृत्वाकडे दृष्टेपणा आणि दृढ निश्चय असेल तरच घेता येतात याचा अनुभव सगळ्यांना असल्याचं त्यांनी नमूद केलं। त्यांनी स्वतःच्या आयुष्यात 4 सूत्रं पाळली, ती म्हणजे स्माईल, ॲप्रिशिएट, डोंट ब्लेट अदर्स अँड देअर इज ऑलवेज अ बेटर वे ऑफ डुईंग थिंग्स। ही 4 सूत्रं त्यांनी सगळ्यांना वडीलगीच्या नात्याने सांगितली। याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकर हे या देशाचे श्वास आहेत, त्यांच्यावर केलेली टीका कधीही सहन केली जाणार नाही असं स्पष्ट प्रतिपादन हरीश दुधाडे यांनी केलं। देशाच्या स्वातंत्र्यात महात्मा गांधींपासून सगळ्या क्रांतिकारकांच्या बलिदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही असं देखील श्री दुधाडे यांनी सांगितलं। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 54व्या कोकण प्रांत अधिवेशनाच्या उद्घाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते। विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षणाबरोबरच देशाचा विचार करणं हे देखील विद्यार्थ्यांचं कर्तव्य असल्याचं यावेळेस त्यांनी बोलताना सांगितलं। ठाणे शहरातील वर्तकनगर परिसरातील अय्यप्पा टेम्पल हे अनेक भाविकांच्या श्रद्धेचं स्थान आहे। या ठिकाणी दरवर्षी उत्सवम आणि मंडल पूजेचं आयोजन करण्यात येतं। यंदा देखील अतिशय उत्साहाने या ठिकाणी या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। या निमित्ताने गुरुवारी या ठिकाणी नारायणियम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी ठाणेकर रसिक उपस्थित होते। त्याचप्रमाणे काल सकाळी देवी महात्म्यम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सायंकाळी सर्वस्वामी पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। तर सायंकाळच्या सुमारास ओडिसी डान्सचं आयोजन करण्यात आलं होतं। या डान्सचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने ठाणेकर रसिक उपस्थित होते। या निमित्ताने भजनाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। मी दर वर्षातून ज्या ज्या वेळेस हा कार्यक्रम असतो या ठिकाणी येतो। खऱ्या अर्थानं साऊथ इंडियामधलं सगळ्यात मोठं देवस्थान हे अय्यप्पा मंदिरच्या माध्यमातून आमच्या वर्तकनगरमध्ये आहे आणि सगळे ट्रस्टी एक भावनेनं एकोप्यानं काम करत असतात। या भागातील लोकप्रिय नगरसेवक आमचे मित्र विक्रांत चव्हाणसुद्धा ह्या सगळ्या कामावर बारीक लक्ष ठेवून असतात आणि जे जे सहकार्य पाहिजे ते सगळं सहकार्य करत असतात। ठाणे शहर असं शहर आहे की ह्या शहरामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने एकोप्यानं राहतात आणि वर्तकनगरमध्ये हे मंदिर जेव्हापासून झालं, या शाळेत मी जायचो, या मंदिराची स्थापना झाली त्यावेळेस एक पत्र्याचं मंदिर होतं छोटंसं 10x10 आणि त्याच्या जो फोटोची प्रतिष्ठापना केली होती, या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर तो फोटो आता माझ्या घरी आहे। त्यामुळे मी निस्सिम भक्त आहे आणि कसं आहे सगळं मला घडवलंच आहे अय्यप्पाने आणि माझ्या देवीने पद्मावतीने। त्यामुळे मी फार काय तो सक्षम आहे, तो दाता आहे, तो कर्ता करविता आहे आणि तो संपूर्ण जगाचा राजा आहे। शबरीमला म्हणजे अय्यप्पा म्हणजे अखंड ब्रह्मचारी, एक शक्ती असलेला देव आणि त्यातल्या त्यात वर्तकनगरच्या मंदिरातली मूर्ती म्हणजे जो ह्याच्या चरणी आला तो विजयी झाला। याच कार्यक्रमाअंतर्गत नगरसेवक श्री विक्रांत चव्हाण यांच्या पत्नीने देखील या ठिकाणी आपली नृत्यकला सादर केली।
झाली घाई अहो मग काळजी कसली
बॅरॉन आहे ना? बॅरॉन मेन स्टुडिओ, हो बॅरॉन मध्ये सुरू आहे खास लग्न सराईचा महासेल। महासेल हो, 50% महासेल। इथे मिळेल ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल्स, पार्टीवेअर शर्ट्स आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज। बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे। दूरध्वनी 9619685353। मेन्स वेअरचा सरताज बॅरॉन मेन स्टुडिओ। फॅशन मीन्स बॅरॉन, फॅशन मीन्स बॅरॉन, मेन्स वेअर की जी जान, बॅरॉन बॅरॉन बॅरॉन। मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। नगरसेविका सौ जयश्री जेरी डेव्हिड आणि ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे सदस्य विभाग प्रमुख श्री जेरी डेव्हिड यांच्या पुढाकाराने आणि एकता प्रतिष्ठान या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने वसंती विहार फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे। या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन सध्या करण्यात येत आहे। याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून काल टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। परिसरातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, गृहिणी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाल्याचं चित्र बघायला मिळालं। त्याचप्रमाणे सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी सलाम टू द लिजेंड्स या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। हिंदी चित्रपटसृष्टीतील विविध मान्यवर कलावंतांच्या कला यावेळी सादर करण्यात आल्या। कार्यक्रमाला नगरसेवक श्री प्रकाश शिंदे, नगरसेवक श्री नरेंद्र सुरकर, नगरसेवक श्री भूषण भोईर आदी मान्यवर उपस्थित होते। सादर करीत आहोत एक झलक।
कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला. एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी एक फोटो का नाही. आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप. तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.